नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण सातवीचा जो आठवा धडा आहे गचकंधारी तो आज आपण शिकणार आहोत याचे लेखक आहेत अशोक मानकर अशोक मानकर ग्रामीण विनोदी कथालेखक आहेत हे बाळपंथी हुनेर गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क गचकंधारी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत चित्रपट दूरदर्शन मालिका माहितीपट यासाठी त्यांनी कथा आणि संवाद लेखन केलेलं आहे आज आपण जो गचकंधारी जो धडा बघणार आहोत त्यात काय आहे तर सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत पाठीमागे लागायचा म्हणजे सदा बाजारात जायचा आता कसल्या कामासाठी ते आपण धडा शिकताना बघूया नाही तर मग तुमची मजा सगळी जाईल निघून आहे ना आणि मग एके दिवशी सदा त्याला घाबरवण्यासाठी गचाकंधारी नावाच्या एका काल्पनिक जनावराची भीती त्याला दाखवतो काल्पनिक जम काल्पनिक जनावर म्हणजे काय माहिती आहे जनावर म्हणजे प्राणी आणि काल्पनिक म्हणजे कल्पनेने निर्माण केलेला वास्तवात नाही खरं नाही खोटं असं म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही लहान असताना बघा आई म्हणते झोप बुवा येईल बुवा पकडून नेईल आहे हा बुवा कधी दिसला का हो तुम्हाला तो आहे का अस्तित्वामध्ये नाही पण आई सांगते आणि आपण लहान असताना आपण आईवर विश्वास ठेवतो ना आणि घाबरतो आपण तसंच इथे आता हा सतत मागे लागायचा आता त्याला कसं घेऊन जाणार म्हणून तो त्याला असं भीती दाखवतो पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गावात आलेला वाघ व वा बाजाराला ले निघालेला सदा यांच्यात ज्या घटना घडतात ना त्या विनोदी व मार्मिक शैलीतून ले लेखकाने मांडल्या ले आहेत बघा धड्याकडे वळूया आपण एका गावात सदा व सखू नावाचे जोडपे राहत होते जोडपे म्हणजे काय तर नवरा बायको वही बरोबर मराठीची घेऊन ठेवायची आणि मी जे शब्द सांगते कठीण शब्द ते मला वही जेव्हा मी तपासणार आहे तेव्हा वहीत लिहिलेले दिसले पाहिजेत बघा हे दोघं जोडपं राहत होतं म्हणजे सदा आणि सखू नावाचं जोडपं नवराबायको राहत होते त्यांना गजानन नावाचा मुलगा होता एक मुलगा होता गजानन त्यांचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता गाडगी मडकी म्हणजे काय मडकं गाडगं छोटं छोटं मडक असतं त्याला गाडगं म्हणतात तर असं मडकी वगैरे करण्याचा धंदा होता म्हणजे कुंभार ते बनवतात ना कुंभार म्हणजे एक प्रकारे असं आपण म्हणू की सदा हा कुंभार होता जातेने भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नाही आता पंचक्रोशी म्हणजे काय तर चार पाच कोसांच्या आतली जी गावं असतात चार पाच कोस गेल्यावर त्याच्या आतमध्ये जी गावं येतात त्यांना पंचक्रोशीचं गाव म्हणतात तर पंच त्या पंचकृषीतल्या गावातला जे बाजार असायचा तिथे ही मडकी तो विकायला न्यायचा तुम्ही कधी गावाला गेल्यात गेला आहेत का गावाला गेला असाल ना तर तुमच्या लक्षात येईल की आठवड्याचा कधी कधी एक बाजार भरतो किंवा काही वेळेला रोज बाजारात बसतात लोक तसं इथे बाजार असायचा हां आणि मग तो मडकं ते विकायला न्यायचा गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून ते हाकत हाकत तो बाजाराला जायचा काय करायचा तर गाढवाच्या पाठीवरती हे ओझं ठेवलेलं असायचं आणि तो ते घेऊन जायचा म्हणजे आता स्वतः कसं उचलून नेणार ना म्हणून तर ते गाडं बसायचं गाढवाच्या पाठीवर ही मडकी ठेवली जायची आणि तो बाजाराला जायचा कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत ती तो कुणा ओळखीच्या घरी ठेवायचा आता नेलेला सगळा माल संपायचा का तर नाही नेलेला सगळा माल संपत नव्हता म्हणून मग तो काय करायचा तो माल संपत नसल्यामुळे उरलेलं आहे ते आता परत कुठे एवढं सगळं घेऊन येणार मग त्यामुळे तो काय करायचा तर तो तिथे ओळखीचे जे आहेत आता गावात राहिल्यानंतर एकमेकांच्या ओळखीची बरीच माणसं असतात आणि मग असंच याचेसुद्धा ओळखीचं कोणीतरी तिथलं बाजारात राहणारं असायचं जवळचं आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय झालं की तो उरलेली जी मडकी असायचा तो तिथेच ठेवायचा सदाचे व्यवस्थित चालले होते म्हणजे त्याचं घरदार कुटुंब संसार व्यवस्थित चालू होता आठवड्यातून दोन तीनदा आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात हे लहानग्या गजाननला कळू लागले होते गजानन लहान होता आणि मग त्याला माहीत झालं होतं की आपले बाबा आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात आता बघा बाजारा बाजारात जातात म्हटल्यावर तुम्हीसुद्धा लहान असताना आईबाबांच्या मागे लागायचात की नाही कारण बाजारात गेल्यानंतर आपल्या आवडीची वस्तू घेण्यासाठी किंवा काहीतरी हे खायला घ्यायचंय ते खायला घ्यायचंय चॉकलेट घ्यायचंय असं करून तुम्ही जायचं की नाही आईबाबांच्या मागे आठवा हां हे लहानग्या गजाननला कळू लागले होते वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो सारखाच हट्ट करू लागला होता काय झालं होतं की आता त्याला समजायला लागलं होतं हे जातात कुठेतरी मला पण जायचं आहे फिरायला असं बाजारात दर म्हणून तो हट्ट करायला लागला होता दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सखू मेटाकुटीला येत असत मेटाकुटीला येणे म्हणजे त्यांचा गोंध मेटाकुटीला येणे म्हणजे गोंधळ उडणे लक्षात ठेवा लिहून घ्या मेटाकुटीला येणे रडकुंडीला येणे रडणे म्हणजे आता कसं ह्याला सांगायचं सा बाबा किती समजावायचं याला आणि याला रोज काय काय बहाने बनवून सांगायचं सा। असं म्हणून ते ना बिचारे रडकुंडीला येत असायचे एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते काय करायचं होतं मडकी विकायला त्याला शेजारच्या गावामध्ये जायचं होतं भल्या पहाटे उठून सखूने भाकरी थापल्या भाकरी थापल्या म्हणजे भाकरी तयार केल्या भाकरी देण्यासाठी कारण बाजारात जाऊन बाजारात गेल्यानंतर जर का हॉटेलमध्ये जाऊन खाल्लं तर विकलेला पैसा जेवणासाठीच जाईल म्हणून मग जे काही भाजी भाकरी असेल तर भाजी तिने भाकरी तिने बनवली आणि शिदोरी बांधून दिली आता हे जे भाजी भाकरी तिने जे बांधून दिले चित्रात दिसते बघा तुम्हाला कपड्यामध्ये बांधून दिल्या त्याला शिदोरी म्हणतात लक्षात ठेवा त्यावेळी गजा गाढ झोपला होता आता सकाळची वेळ असल्यामुळे पहाटेच भल्या पहाटे त्यावेळेला तो लहान बाळ कशाला उठणार आहे मूल त्यामुळे ते झोपलं होतं सदाला ज्या बाजाराला जायचं होते तिथे मागची मडकी शिल्लक होती काय झालं होतं आता ज्या बाजारात पंचकृषीतल्या ज्या गावामधल्या बाजारात तो जाणार होता तिथे आधी मडकं शिल्लक होती मडकी त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती बघा मगाशी अशीच ना ज्याची ओळख आहे तिथे तो ठेवायचा त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचं होते काय एरवी गाढवावरती सामान असतं मडकी असतात गाडगी मडकी असतात पण आता मात्र काय झालं तिथे आधीच मडकी असल्यामुळे त्याला काही ती घेऊन जायची नव्हती आणि त्याला फक्त गाढवावर बसून जायचं होतं त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते काय केलं होतं त्याने रात्रीमध्येच म्हणजे रात्रभर गाढव काय करेल चरेल आपलं पोट भरून घेईल अशा उद्देशाने ते चरायला सोडलं तर चरायला म्हणजे ब गाढवाला जे काही खायला लागतं काय खातो तो तुमच्यासारखा पिझ्झा बर्गर खातो का गाढव नाही हो? ना, ना? हां मग तो गवत वगैरे जे काय मिळेल ते खाण्यासाठी त्याला सोडलं होतं ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे या बेताने सदाने आवडले म्हणजे गाढव जे चरायला सोडलं आहे रात्री आता ते रात्री चरता चरता कुठे गेलं आहे हे काही याला माहीत होतं का नाही म्हणून तिथे लिम त्याने म्हटलं की गाढव दिसलं की त्याला काय करायचं शोधायचं आणि त्याच्यावर बसायचं निघायचं अंगणातल्या चप्पल पायात सरकवल्या तो बाहेर पडणार तसेच गजाला नेमकी जाग आली आता हाने चप्पला पायात सरकवल्या पायात घातल्या आणि आता बाहेर पडणार तेवढ्यात गजा उठला खाटेवरून धाडकड उडी घेऊन पळतच बापाजवळ त्याने येत त्याने गिल्ल गिल्ला केला किल्ला केला गोंधळ करणे किल्ला करणे गोंधळ करणे त्याने रडायला आरडाओरडा करायला सुरुवात केली की मी पण येतो मी पण येतो सदाने डोक्याला हात लावला आता काय झालं आहे की गजाला रोज काही ना काहीतरी सांगून रोज काही ना काहीतरी सांगून त्याला हे करत होते मेटा येत होते आणि मग आत्ता कसा हा गजा झोपला आहे चला पळा पटकन अशा उद्देशाने आता हा निघत होता कोण सदा पण तेवढ्यात या गजाला जाग आलेली आहे आणि त्याने आरडाओरडा करायला रडायला सुरुवात केली आहे मी येतो मी येतो गोंधळ घातला आहे त्याने आणि आता सदाने डोक्याला हात लावला का डोक्याला हात लावला की ह्याला टाळण्यासाठी मी लवकर जात होतो आणि नेमका हा चुटलेला आहे धडा इथपर्यंत समजला आहे तुम्हाला धडा मोठा आहे ना त्यामुळे आपण काय करणार आहोत याचे तीन भाग करणार आहोत हा होता आपला पहिला भाग आणि मग दुसरा तिसरा मी नंतर बनवणार आहे मी काय सांगते की धडा वाचायचा आहे जे कठीण शब्द आहेत ते वहीवरती लिहून काढायचे आहेत मी ज्या ज्या शब्दांचे अर्थ सांगितले आहेत ते वहीवरती लिहून काढायचे आहेत समजलं आणि ते बघा माहिती मिळवा दिले की मराठी साहित्यातील विनोदी लेखन करणारे लेखक व त्यांचे साहित्य साहित्य म्हणजे पुस्तकं यांची माहिती लिहा तीन लेखक दिलेत बघा चिवी जोशी पु ल देशपांडे आणि द मा मिराजदार तर यांच्या पुस्तकांची नावं तुम्ही मराठीच्या वहीत लिहून काढायची आहेत आणि धड्यातले कठीण शब्द मी सांगितलेले शब्दार्थ लिहून ठेवायचे आहेत ज्या वेळेला मी वही मागणार आहे तेव्हा मला वही शब्दार्थ लिहिलेली दिसली पाहिजे समजलं इथपर्यंत मला असं वाटतं तुम्हाला समजलंच असेल मी इथेच थांबते धन्यवाद